नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कचरा उचलण्यासाठीचा कर वाढ रद्द करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उंबर्डे येथील डंपिंग ग्राउंड बंद करून कचरा उचलण्यासाठी करामध्ये महापालिकेने केलेली कर वाढ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते यांनी निवेदन पत्रकाद्वारे केली आहे। कचरा उचलण्यासाठी महापालिकेने प्रतिदिन 2 रुपये वाढ कर पावती मध्ये केलेली आहे, त्यामुळे आधीच करासाठी सर्व महापालिकेत महाघडी असणारी महापालिका म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेचा गौरव असल्याचे पत्रकात नमूद केले आहे। त्यात 200% शास्ती नवीन कर धारकास भूर्दंड महापालिकेने केलेला असतानाच आता प्रतिदिन 2 रुपये म्हणजे वर्षाला 720 रुपये भूर्दंड करापोटी महापालिका क्षेत्रातील करदाते रहिवाशांना सोसावा लागणार आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यातच ही कर वाढ अन्यायी असल्याने सदरची महापालिकेने केलेली कर वाढ रद्द करावी, अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन पत्रकाद्वारे महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते, जिल्हा उपाध्यक्ष अशोक लिहितकर, कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते सदर निवेदन देण्यास उपस्थित होते। टिटवाळा न्यूज साठी कल्याणहून प्रतिनिधी जितेंद्र कानडे यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिश टपाल। जे काय महापालिकेने हा जो टॅक्स वाढवला, आधीच ते एक तर आपले लोक ह्या अखंड आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स घेणारी महापालिका ही आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आणि तरी देखील आपण टॅक्स भरतो, सुविधा मिळतात, परंतु हा जो काय 2% टॅक्स वाढवलेला आहे, 2 रुपयांनी जो प्रतिदिन कचरा जो महापालिकेने टॅक्स लावला आहे, तो टॅक्स कर पावतीमध्ये हे केला आहे, इन्क्लूड केला आहे, त्यामुळं लोकांना अतिशय त्रास होणार आहे, आणि त्यामुळं याच्यावरती गरीब लोक फार एफेक्टेड होणार। कोरोनामुळं लोकांचा रोजगार बुडाला, पैसे नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्याच्या ऐवजी टॅक्स वाढवून महापालिका हा लोकांवरती अन्याय करते, त्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत। दीपकभाऊ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने जाहीर निषेध करत आहोत, आणि जर ही करवाढ मागे घेतली नाही तर आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मजी वक्ते साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही प्रचंड मोठं आंदोलन। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।